बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बघू अजून 8 महिने आहेत. हा पण एक गोष्ट आहे, आपल्याला जर मुलगी झाली तर ती 100% तुमच्यासारखीच होणार ज्युनियर काकू. आणि जर मुलगा झाला तर 100% तुमच्यासारखाच होणार ज्युनियर बोका. नाही पण नकोच, माझ्यासारखा नको. काय तो जर माझ्यासारखा झाला ना तर लहानपणापासूनच पार्ट्या करायला सुरुवात करेल. मग काळजी नाही, तुमची रत्नमाला होईल आणि मग त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक कावेरी शोधावी लागेल. त्यापेक्षा माझ्यासारखा नकोच. असं काही होणार नाही, आपलं बाळ आपल्या दोघांसारखंही असेल, एकमेकांना जपणार, जोडून ठेवणार. ते काम तर माझं आहे ना, आय प्रॉमिस. यापुढे आपल्या दोघांमध्ये कधीच दुरावा येणार नाही. बाळ आणि बाळंतिणीला मी स्वतः मालिश करणार आहे. मी आता फुलटाई माझी होणार आहे, मला दुसरं काही करायचं नाही. मला फक्त ती अशी बाळ घ्यायची आणि त्याची अशी खूप 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 लाड करायचं. बघच तू वा गुड्डूज आहे वाटत मोहित्यांकडे. बापरे, मन भरून आलं रे, मन भरून आलो. काय ती स्वप्न. तू का आलायस इथे? काल तुम्ही चुकून जिवंत राहिलात. वर पोलिसात तक्रार केली नाही तुम्ही? मी थोडासा घाबरलो. मला वाटलं की अरे पोलीस येतील, मला घेऊन जातील. मग माझ्या लक्षात आलं की अरे चक, मी तर श्रीमंत आहे, बाराडे खूप पैसा आहे. दोन तासात असा सुटून बाहेर येईन मी. आणि तुम्ही जे काही मला माफ केलं असं वाटत असेल ना, तर या भ्रमात राहू नका, कारण तेवढ्या मोठ्या तुम्ही आता राहिलेला नाही आहे. आणि या घरात राहून ना तुम्ही तुमच्या लायकीवर आला. तुम्हीच नाही, तुम्ही, तुमचा मुलगा, तुमची ती सून.